उल्हासनगर महानगरपालिकेमधील पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी किमान वेतनाप्रमाणे पगार होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेने महापालिका अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली आहे. तेव्हा किमान वेतनावर चर्चा केली असून कर्मचाऱ्यांना लवकरच किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जाणार असं आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिलं आहे. उल्हासनगर मधील महानगरपालिका पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी गेल्या 2 वर्षापासून किमान वेतन वेतनाप्रमाणे पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेने अनेक निवेदन दिले, परंतु ही निवेदने केवळ कागदावरतीच असल्याने आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे. लवकरच कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य केल्या जाणार असल्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त यांनी दिले. पुरवठा विभागामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आमचे काही त्या ठिकाणी वाल्विंगचं काम करतात, काही पंप ऑपरेटरचं काम करतात, वेगळे वेगळे ठेकेदार त्या ठिकाणी आहेत. परंतु या विषयावर ह्या कामगारांसाठी मनसेची संघटना गेली 2-3 वर्षापासून पाठपुरावा करते. या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कल्याण यांनी देखील पत्र दिला की किमान वेतनाप्रमाणे महापालिकेच्या प्रशासनाने पगार अदा करावा अशा सूचना देखील दिल्या होत्या, परंतु टेंडर होत नसल्या कारणाने आजपर्यंत 2-2.5 वर्षापासून हे रखडत होते. परंतु आज कुठेतरी या ठिकाणी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर साहेब यांच्या दालनामध्ये बैठक होऊन यांचा येत्या 8 दिवसांमध्ये किमान वेतनाप्रमाणे पगार अदा करण्यासंदर्भामध्ये सन्माननीय आयुक्तांनी संबंधित कोणी ठेकेदार किंवा संस्था त्या ठिकाणी यांचा वाल्मिकांचा ठेका घेईल त्याला आदेशित करणार आहे. आणि वाल्मिकांची फाईल सन्माननीय आयुक्तांकडे आहे, त्या संदर्भात आज उद्यामध्ये ती फाईलवर सही घेतो असं सन्माननीय लेंगरेकर साहेबांनी सगळ्यांच्या साक्षात या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून वाल्मिकांचा हा विषय किमान वेतनाप्रमाणे पगार मिळावा म्हणून हा विषय येत्या 4-5 दिवसांमध्ये हा मार्गी लागेल, कारण टेंडर होत नसल्यामुळे आणि बऱ्याच त्रुटी त्यामध्ये निर्माण होत होत्या. आणि सन्माननीय आता वानगडे साहेब कार्यकारी अभियंता आहेत, ते पण सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे ते पण आज गडबडीत आहेत. म्हणून आजचा आमचा हा वाल्मिकांचा विषय किंवा पाणी बंद करणं किंवा आम्ही पाणी थांबवणं हा विषय आमच्या संघटनेमार्फत किंवा आमच्या वाल्मिकांच्या मार्फत होणार नाही. म्हणून सन्माननीय लेंगरेकर साहेबांनी अतिशय निर्णय चांगला घेतलेला आहे, सगळ्यांना तो निर्णय पटलेला आहे. म्हणून संघटनेच्या वतीने किमान वेतनाचा पगार त्यांना मिळाल्यानंतर मी आभार मानणार आहे. आज तूर्त आम्ही त्या ठिकाणी आमचं आज बैठक झालेली आणि हा विषय संपन्न. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.